घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमनी आर्त जन्माचे असते रीत्या गळणाऱ्या पाणी. दुसऱ्या कडव्यामध्ये असं सांगितलं आहे घट्ट मिटू नये ओठ. जीवनामध्ये जर काही व्यथा असतील, वेदना असतील, संकटे असतील तर ते मुख गिळून बसू नका. कवीने असं सांगितलं घट्ट ओठ मिटून राहू नका, म्हणजे ते दुःख तुम्ही सहन करीत बसू नका, पुढे जा. तुम्ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी असतात, संकटे असतात, पण तुम्ही व्यक्त व्हा, मोकळे व्हा, शांत बसू नका. आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक गाणं असतं, आर्तजन्माचं ते गाणं असतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी असतात, एक निर्मिती क्षमता असते, आणि ती निर्मिती क्षमता आपली आपण जर ओळखली, आपल्याला जर समजली, तर आपण नक्की त्याच्यावर आपण पुढे जाऊ. रीत्या अर्थ नसते ग मनी असं तुम्ही कवयित्री म्हणतायत. ह्याचाच अर्थ प्रत्येकाच्या जीव मनामध्ये एक गाणे लपलेलं असतं, एक नाविन्य असतं, एक निर्मिती क्षमता असते, त्याचा तुम्ही वापर करा आणि व्यक्त व्हा. रीत्या गळणाऱ्या पाणी म्हणजे असं कवयित्री म्हणतायत की जेव्हा जीवनातील रस गळून पडतो, पानातील जेव्हा रस आटतो तेव्हा ते पान गळून पडतं, गळून पडतं, शिशिरामध्ये पान गळून पडतं, पण ते गळणारं पान दुःख करीत बसत नाही, ते स्वतः उमेदीत असतं, ते आशावादी असतं आणि सकारात्मक असतं. कारण त्याला माहिती असतं की वसंत ऋतूमध्ये आपण पालवीच्या रूपाने, पानाच्या रूपाने आपण पुन्हा जन्म घेणार आहोत, त्यामुळे ते दुःख करत नाही. म्हणून कवयित्री असं म्हणते रित्या गळणाऱ्या पाणी, तिने अतिशय सुंदर उपमा दिलेली आहे. आणि परत कवयित्री आपल्याला प्रत्येक कडव्यामध्ये हे सांगते की धीर सोडू नको, प्रयत्नवादी राहा, आशावादी राहा, अक्षयाचा धरा तुझ्यापुढे आहेच आहे, पण तू संकटावर मात कर आणि पुढे जा. तुझ्यामध्ये एक गाणे लपलेले आहे, ते तू व्यक्त कर. तुझ्यात निर्मिती क्षमता आहे, ती गाण्याच्या रूपाने तू व्यक्त कर, असं कवयित्री आपल्याला दुसऱ्या कडव्यामध्ये संदेश देत आहे.